आणि आता महत्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया. उद्धव ठाकरे दिसतात तसे नाहीत. उद्धव ठाकरेंच्या एका चेहऱ्यामागे अनेक मुखवटे लपले. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर वार. एक सांगतो तुम्हाला, ते जसे दिसतात तसे नाही. इनोसेंट चेहरा, इनोसेंट चेहऱ्याच्या मागे अनेक चेहरे आहे. चिपळूणमधील कालच्या राड्या प्रकरणी ठाकरे गटाचे 5 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. काल निलेश राणे यांचे कार्यकर्ते आणि भास्कर जाधवांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला होता राडा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 24 फेब्रुवारी पर्यंत जमावबंदी लागू, पोलीस प्रशासनाचा निर्णय. चिपळूणमधील कालच्या राड्यानंतर पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर. ठाकरे गटाला अस्तित्वाची काळजी निर्माण झाली आहे. ठाकरे गट रत्नागिरी सिंधुदुर्ग भडकवण्याचा प्रयत्न करते. चिपळूणमधील राड्यानंतर दीपक केसरकर यांचा ठाकरे गटावर निशाणा. उभाट्याला आपल्या अस्तित्वाची काळजी निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे जो सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा शांत झालेला होता तो पुन्हा एकदा भडकवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. भाजपमध्ये येणाऱ्या काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली. काँग्रेसचे 16 ते 17 आमदार भाजपच्या वाटेवर. लवकरच पक्षप्रवेश होणार, भाजप नेते परिणय फुके यांचा मोठा दावा. मला असं वाटतं जवळपास 16 ते 17 काँग्रेसचे असे आमदार आहेत जे अशोक चव्हाण साहेबांसोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील. भाजप आता जनतेला लुटून आमदार नेत्यांची भाषा करत असून महाराष्ट्रामध्ये केवळ भांडणं लावण्याची कामं सुरू. परिणय फुकेंच्या दाव्यावर नाना पटोले यांची टीका. भाजप नेते 400 पार म्हणतात आणि नेते पळवतात, पक्ष फोडतात. फोडाफोडी कराल तर खड्ड्यात जाणार, जनतेनं खड्डा तयार केलाय. विजय वडेट्टीवार यांची भाजप नेत्यांवर टीका. तुम्ही 400 पार म्हणताय आणि काँग्रेस पळवताय, राष्ट्रवादी पळवताय, शिवसेना पळवताय, माणसं पळवताय, पक्ष पळवताय. फाडाफोडी कराल तर पुन्हा खड्ड्यात जाल. भाजपकडे नेते नसतील म्हणून ते काँग्रेसमधून आयात करतायत. अशोक चव्हाणांवर ईडीचा खूप मोठा दबाव होता म्हणून ते भाजपसोबत गेले, आमदार प्रणिती शिंदे यांचा दावा. कार्यकर्त्यांना धमक्या येत असल्याच्या माझ्याकडे तक्रारी. अनेकांकडून मी तुला पदावर बसवल्याची दमदाटी सुरू. बारामतीमध्ये पहिल्यांदाच असले प्रकार. शरद पवारांची अजित पवार यांच्यावर टीका. अजित पवार यांच्यासोबत फक्त त्यांचा मुलगा आणि पत्नी. बारामतीची जनता कायम शरद पवार यांच्यासोबत. संजय राऊतांची अजित पवार यांच्यावर टीका.